भटकलेल्या काळवेटाला कुत्र्यांनी जखमी केल्यानंतर हिवरखेड वासियांनी जखमी काळवेटाला जीवनदान दिल्याची घटना दिनांक 3 जून बुधवार रोजी घडली. निसर्ग चक्रीय वादळाच्या परिणामाने अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रूपराव येथील जोरदार वृष्टी झाली. मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे एक काळवेट समूहातून भटकला आणि हिवरखेड गावातील स्वस्तिक कॉलोनी भागात शिरला. आपल्या गावात नवीन प्राणी पाहिल्यानंतर कुत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत काळवीटावर आक्रमण केले. कुत्र्यांच्या हमल्यात काळवीट जखमी होत असतानाचे पाहून हिवरखेड वासियांनी धाव घेतली आणि काळवीटाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. काळवीटाला अत्यंत रक्तस्राव होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ सुरज चौबे, धीरज बजाज, मनीष फुडके, राहुल गिरे यांच्या मार्फत वन विभागाचे अधिकारी अजय बावणे, प्रवीण पाटील, कैलास चौधरी, सुरजूचे यांच्यासह वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिली. तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी राजू वायकर यांच्या मार्फत प्रथमोपचार करण्यात आला. वन अधिकाऱ्यांना सुपूर्द करेपर्यंत सदर काळवीटाला संरक्षण देत त्यांनी पूर्ण देखभाल करून हिवरखेड वासियांनी सदर काळवीटाला जीवनदान दिले. त्यानंतर वन अधिकारी कैलास चौधरी यांनी घटनास्थळी येऊन चौकशी करून संपूर्ण माहिती घेतली आणि काळवीटाला ताब्यात घेतले. नंतर या जखमी काळवीटाला शकिलोद्दीन शरीफोद्दीन यांच्या वाहनातून वन्यजीव विभागाच्या अकोट येथील कार्यालयात सुखरूप रवाना करण्यात आले. यासाठी आरोग्य कर्मचारी वायकर, राहुल गोटके, सोहेल खान, शकील भाई, दशरथ गावंडे, छोटू काइंगे, गोपाल काळपांडे, गणेश कोल्हे, सुदाम भगत, नितीन बुडके, किरण भोपळे यांच्यासह अनेक नागरिकांनी सहकार्य केले. एमसीएन न्यूज करिता दीपक रेडे, अडगाव.